नमस्कार, एडिटर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. केंद्रात सुषमा स्वराज आणि राज्यात छगन भुजबळ कोंडीत सापडलेत. ललित मोदींना मदत केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी सुषमा स्वराज यांना लक्ष्य केलंय, तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केंद्र आणि राज्य सरकारची भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा भुजबळांविरुद्धचा फास किंवा मफलर आवळते. दोन्ही प्रकरणांचे संदर्भ जरी वेगळे असले तरी सुषमा स्वराज यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष अत्यंत खंबीरपणे उभा राहिला आहे, तर भुजबळांविरुद्धची कारवाई एक षडयंत्र आहे असं म्हणण्यापलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या पाठीशी उभे राहिले आहे असं फारसं दिसत नाही. अस्थेरीतल्या निखाऱ्यांनीच सुषमा स्वराज यांचा घात केल्याची शंका भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी व्यक्त केली. खरं तर भुजबळही अशा अस्थेरीतल्या निखाऱ्यांच्याच सध्या शोधात असतील. जसे कर्म तसे फळ असा गीतेचा सिद्धांत. सर्वसामान्य जनतेला असे सिद्धांत राजकारणी संकटात सापडले की नेमके आठवतात एवढं मात्र खरं. नरेंद्र मोदी सरकारची वर्षपूर्ती झाली तेव्हा कुठल्याही घोटाळ्यात न अडकलेलं सरकार हा मुद्दा वारंवार मांडला जात होता. पण सुषमा स्वराज आणि ललित मोदी प्रकरणामुळं नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. सुषमा स्वराज नरेंद्र मोदी सरकारमधल्या महत्वाच्या मंत्री. एनडीए सत्तेत आली तर पंतप्रधान पदासाठी सुषमा स्वराज यात सर्वोत्तम असतील असं प्रमाणपत्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलं होतं. पण सत्तेच्या सारीपाटावर नाट्यमय घडामोडी होत नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि सुषमा स्वराज यांना परराष्ट्र व्यवहार खात्यावर समाधान मानावं लागलं. प्रसिद्धीच्या झोतापासून काहीसं दूर राहत त्यांनी आपल्या खात्याचा कारभारही सांभाळला. पण मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होताच सुषमा स्वराज पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. पण प्रसिद्धीचं कारण मात्र फारसं चांगलं नाही. वादग्रस्त आयपीएलचे वादग्रस्त चेअरमन दृष्टिकोनातून मदत केली त्यात काहीही गैर नव्हतं असा खुलासा स्वराज यांनी केलाय. या प्रकरणातली एक एक माहिती पुढे येत गेली आणि सुषमा स्वराज अधिकच अडचणीत येत गेल्या. आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी ललित मोदींचा पासपोर्ट मनमोहन सरकारनं जप्त केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर तो मोदींना परत मिळाला. भारतीय यंत्रणांना हवे असलेले ललित मोदी लंडनमध्ये जाऊन बसले आणि आयपीएलच्या घोटाळ्याचा तपास करणं भारतीय यंत्रणांना अधिकच अवघड होत गेलं. अशा वादग्रस्त ललित मोदींना लंडनहून पोर्तुगालला जाताना प्रवासासंबंधी कागदपत्र मिळवून देण्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली असा आरोप झाला आणि एकच गहज बुडाला. आपण मोदींना मदत केली ही बाब स्वराज यांनी नाकारली नाही. ललित मोदींना आजारी पत्नीवर उपचारासाठी पोर्तुगालला जायचं होतं म्हणून मानवतावादी दृष्टिकोनातून मोदींना मदत केली हा स्वराज यांचा खुलासा विरोधकांना अर्थातच रुचला नाही. काँग्रेसनं मग आक्रमक होत स्वराज यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. या प्रकरणी जी काही मागणी पुढे आली त्यामुळं स्वराज यांच्या अडचणींमध्ये भरच पडली. स्वराज यांची मुलगी ललित मोदींच्या वकिलांच्या टीममध्ये असणं, स्वराज यांच्या पतीचे ललित मोदींशी संबंध असणं, स्वराज यांच्या निकटवर्तीयाला मोदींनी प्रवेशासाठी केलेली मदत असं सगळं काही या प्रकरणाचं गांभीर्य वाढवणारं ठरलं. अर्थात भाजपनं सुषमा स्वराज यांची पाठराखण केली आहे. अमित शहा यांच्या पाठोपाठ अरुण जेटली आणि राजनाथ सिंग यांनीही सुषमा स्वराज यांनी काहीही वावगं केलं नसल्याचा निर्वाळा दिलाय. इथं प्रश्न प्रतिमेचा आहे. काँग्रेसवर असे आरोप भाजपनं विरोधात असताना वारंवार केले. आता सत्तेत असताना सुषमा स्वराज प्रकरणात भाजपची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सुषमा स्वराज आणि ललित मोदी प्रकरण काँग्रेस गाजवणार हे उघड आहे. नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांचे संबंध किती सलोख्याचे आहेत याचं दर्शन गेल्या वर्षभरात जनतेला झालंच आहे. त्यामुळे सुषमा स्वराज प्रकरणाला अनेक आयाम आहेत असा कायासही वर्तवला जातोय. तर सुषमा स्वराज या अनुभवी आणि ज्येष्ठ राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना सरकारला खूप विचार करावा लागणार आहे. एकंदरीत सुषमा स्वराज प्रकरणात भाजप सरकारची पहिल्यांदाच कसोटी लागणार आहे एवढं मात्र नक्की. केंद्रात सत्तेत असताना सुषमा स्वराज अडचणीत आल्यात, तर गेली 15 वर्ष सत्ता भोगल्यानंतर आता सत्तेच्या बाहेर फेकले गेलेले माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चांगलेच कोंडीत सापडलेत. भुजबळांच्याही घोटाळ्याला नवी दिल्लीचा संदर्भ आहे. देशाच्या राजधानीत बांधल्या गेलेल्या नव्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. आरोपांची सुई आहे थेट भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवर. आपल्या पदाचा दुरुपयोग करून भुजबळ यांनी अमाप माया जमवली असा आरोप झाल्यानंतर आता त्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करतोय.
फक्त छगन भुजबळच नव्हे तर त्यांचं संपूर्ण कुटुंबच सरकारी यंत्रणांच्या रडारवर आहे. भुजबळांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्थापन केलेल्या विविध कंपन्यांचीही चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांच्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं टाकलेल्या छाप्यांनी भुजबळ चांगलेच अडचणीत आले. या छाप्याचा तपशील बाहेर येत असताना भुजबळ आणि त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती याचीही चर्चा सुरू झाली आहे. अर्थात या सगळ्या प्रकरणी आपल्याला हेतुपुरस्सर लक्ष केलं जात असून आपण काहीही वावगं केलेलं नाही असा निर्वाळा द्यायला छगन भुजबळ विसरलेले नाही. एकंदरीतच काय, आपण निर्दोष आहोत, आपल्या विरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे असा भुजबळांचा दावा आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळ आहेत त्या पक्षानंही म्हणावा तसा बचाव भुजबळांचा केलेला नाही याकडेही लक्ष वेधलं जात आहे. अर्थात भुजबळांविरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचंही म्हणणं आहे. तर दुसरीकडे आगे आगे देखो होता है क्या अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या घटनाक्रमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि सुनील तटकरेंवरही गंभीर गैरव्यवहारांचे आरोप विरोधात असताना भाजपनं केले होते. आता सत्तेत आल्यावर भाजप अजित पवार आणि सुनील तटकरेंबद्दल काय भूमिका घेणार? आगे आगे देखो होता है क्या असं म्हणताना कुठला गर्भित इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांना द्यायचा आहे? वाट पहा असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळं आता वाट पाहणंच जनतेच्या हाती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सेना युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होईल असा कायास होताच तो खरा ठरलाय. पण सुषमा स्वराज प्रकरण मात्र अचानक पुढे आलं. अर्थात त्यामागे कोण आहेत याबद्दलही तर्कवितर्क सुरू आहेतच. सुषमा स्वराज आणि छगन भुजबळ सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आलेले दोन राजकारणी. सुषमा स्वराज यांना भाजपची काही प्रमाणात का होईना साथ तरी मिळते आहे, पण भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून किती साथ मिळतीये हेही तपासून पाहायला हवं. सुषमा स्वराज आणि छगन भुजबळ यांनी काही चुकीचं केलं असेल तर आपल्या देशातली तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्था त्याची योग्य पद्धतीनं दखल घेईलच. पण प्रश्न आहे तो लोकांच्या मनातल्या प्रतिमेचा. राजकारणात प्रतिमेला फार मोठं महत्व असतं, त्यामुळं या दोन्ही नेत्यांबद्दल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतं ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. सुषमा स्वराज आणि छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांचं स्वरूप वेगळं आहे. या प्रकरणाबाबत या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षानं घेतलेली भूमिकाही जनतेसमोर आहे. त्यामुळे आता सुषमा स्वराज आणि छगन भुजबळ यांचं पुढं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चे गवेरा हा क्युबातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यानं जनतेचं गनिमी युद्ध पुकारत प्रचंड मोठा लढा दिला. अखेर बोलिव्हियन सैनिकांच्या गोळीनं त्याचा बळी घेतला. प्रखर बुद्धिवादी असलेल्या चे गवेरानं आपल्या वयाच्या अवघ्या 39 वर्षात शोषित, गरीब आणि पीडित जनतेसाठी आयुष्यभर लढा दिला. असंच अवघं 39 वर्षांचं आयुष्य लाभलं ते गोपाळ गणेश आगरकरांना. आगरकरांनी अन्याय रूढी परंपरांविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. व्यापक समाजाचं हित हेच त्यांचं लक्ष होतं आणि तेच गवेरांचंही लक्ष होतं. अर्थात दोघांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते, पण तरीसुद्धा व्यापक समाजहिताची कळकळ हा दोघांमधला एक समान दुवा होता. 14 जून ही चे गवेरांची जयंती, तर 17 जून ही गोपाळ गणेश आगरकरांची पुण्यतिथी. आजच्या काळात दोघांचेही विचार समाजाला दिशा देणारे आहेत. चे गवेरा, पूर्ण नाव चे अर्नेस्ट गवेरा. 14 जून 1928 ते 9 ऑक्टोबर 1967 असं अवघं 39 वर्षांचं आयुष्य. क्युबातील हा प्रसिद्ध क्रांतिकारक जन्मला तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात अर्जेंटिनातील रोझारियो इथं. डॉक्टरकीची पदवी घेतली तरी त्यानं क्रांतीची स्वप्न पाहिली. क्युबाच्या क्रांतीत फिडेल कास्ट्रोंच्या खांद्याला खांदा लावून चे लढला. नंतर मंत्रिपदाचा त्याग करत त्यानं क्रांतीचा प्रसार करण्याचं व्रत घेतलं. लॅटिन अमेरिकेत गेला. लढता लढता तो बोलिव्हियन सैनिकांच्या गोळीला बळी पडला. चे गवेरावर मार्क्सवाद आणि लेनिनवादाचा पगडा होता, पण तेवढंच त्याचं संचित नव्हतं. प्रत्यक्ष माणसांमध्ये फिरून त्यांच्यासोबत राहून त्यांचं जीवन समजावून घेतलं होतं. दारिद्र्य, शोषण, अत्याचार असलेले समाज वास्तव त्यानं जवळून अनुभवलं होतं. चे या अर्जेंटिनियन शब्दाचा अर्थ दोस्त. चे आयुष्यभर शोषितांचा दोस्त राहिला. दोस्ताप्रमाणे त्यांच्या मदतीला धावून गेला. गनिमी युद्धतंत्राचा आणि शस्त्रबळाचा वापर करत क्रांती घडवून आणता येईल यावर चे गवेराचा ठाम विश्वास होता. क्रांती घडवून आणण्याची ताकद शेतकरी वर्गात आहे हे तो जाणून होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुप्त शक्तीचा वापर करण्यावर त्याचा भर होता.
जमीन सुधारणांच्या कार्यक्रमातून चेन शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. गनिमी युद्धासाठी स्थानिकांचा सहभाग मिळणं गरजेचं आहे हेही तो जाणून होता. चे फक्त गनिमी युद्धावरच भर देत नव्हता तर साक्षरतेसारख्या गोष्टींतही त्याला रस होता. क्युबात 60-65% असलेली साक्षरता चे गवेराच्या प्रयत्नांमुळे 96% पोहोचली होती. चे जगात अस्थिरता निर्माण करतोय असं मानणारा वर्ग होता, तसंच चे म्हणजे महान क्रांतिकारक होता असंही अनेकांना वाटत होतं. क्युबातील क्रांती यशस्वी झाल्यानंतर चेनं काही काळ मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. नंतर चे गवेरा इतरत्र क्रांती घडवून आणण्यासाठी बाहेर पडला, त्यामुळे तरुण वर्गात त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. आजच्या तरुणाईला क्रांतीची स्वप्न दाखवण्यात चे यशस्वी झालाय. चे गवेरा म्हणजे मृत्यूनंतरही जिवंत राहिलेला एक क्रांतिकारी ठरलाय. चे गवेरा आणि गोपाळ गणेश आगरकर यांचा काळ वेगळा, दोघांचे मार्ग वेगळे, पण शोषितांबद्दल कळकळ एवढं एकच साम्य दोघांमध्ये होतं. अन्याय रूढी आणि परंपरांवर हल्ले चढवणारे आगरकरही महान क्रांतिकारकच होते. 14 जुलै 1856 ते 14 जून 1895 हा गोपाळ गणेश आगरकरांचा काळ. एक बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाज सुधारक अशी आगरकरांची ओळख. लोकमान्य टिळकांच्या जोडीनं त्यांनी काम केलं. पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत तसंच केसरी आणि मराठ्याच्या उत्कर्षात आगरकरांचं योगदान मोठं होतं. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही आगरकरांनी छाप पाडली. वैचारिक कोंडमारा होऊ लागल्यानं आगरकर केसरीतून बाहेर पडले आणि त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद हेच गोपाळ गणेश आगरकरांच्या जगण्याचं सूत्र होतं. पूर्वजन्म, पुनर्जन्म अशा कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. जातीव्यवस्था, जातीपातींवर आधारित समाजव्यवस्था, अस्पृश्यता अशा समाजघातक गोष्टींना त्यांचा प्रचंड विरोध होता. गोपाळ गणेश आगरकर हे काळाच्या पुढचा विचार करणारे क्रांतिकारक होते, त्यामुळे त्या काळच्या सनातनी समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध झाला. खुनाच्या धमक्या, जिवंतपणीच निघालेली प्रेतयात्रा अशा प्रकारांनाही आगरकरांना सामोरं जावं लागलं. पण आगरकर डगमगले नाहीत. परंपरा बदलत्या काळात समाजहिताला आणि मानवतावादी विकासाला जाचक ठरत असतील तर त्या बदलणं गरजेचं आहे असं त्यांचं ठाम मत होतं. अहितकारक रूढी आणि परंपरा समाज सोडून देत नसेल तर त्या कायद्यानं नाहीशा कराव्यात असं त्यांचं स्पष्ट मत होतं. असा हा महान क्रांतिकारक. दम्याच्या विकारानं अवघ्या 39व्या वर्षी आगरकरांचा बळी घेतला. आगरकरांसारखा सुधारक फक्त त्यांच्या पिढीलाच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणादायी ठरतो. 2014 हे वर्ष काही भारतीयांसाठी फारच फायद्याचं ठरलंय. भारतातील अतिश्रीमंतांची संख्या या वर्षात तब्बल तिपटीनं वाढली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालानुसार 2013 284 अतिश्रीमंत भारतात होते, तर 2014 अतिश्रीमंतांची संख्या वाढून तब्बल 928 झाली आहे. यामुळे अतिश्रीमंत असलेल्या देशामध्ये आपली मान मात्र उंचावली आहे. अतिश्रीमंत देशांच्या या यादीत 2013 भारत 13व्या स्थानकावर होता, तर तो 2014 चौथ्या स्थानावर येऊन पोहोचलाय. हे चित्र एकीकडे दिसत असलं तरी याच भारतात दारिद्र्य रेषेखालील 27 कोटी लोक आज जीवन कंठत आहेत, कसे बसे जगतायत. यामुळे अतिश्रीमंतांची संख्या वाढली याला विकास म्हणायचा हाही प्रश्नच आहे. जगात झपाट्यानं वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेत चीन बरोबरच भारताचाही समावेश होतो. दोन्ही देशांमधली खाजगी संपत्ती वाढतीये. भारतातील अतिश्रीमंतांची संख्या वाढतीये. 2014 भारतात होते 928 अतिश्रीमंत, 2013 भारतात होते 284 अतिश्रीमंत. भारतात अतिश्रीमंत वाढत आहेत असा अहवाल आहे बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा. 640 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असलेले लोक अतिश्रीमंत आहेत असा मापदंड बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपनं लावलाय. भारतात तर अतिश्रीमंतांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं 2014-2019 या वाढीचा दर 21% राहील असंही हा अहवाल सांगतो. चीनचा या काळातला वेग असणार आहे 10.3%. सगळ्यात जास्त अतिश्रीमंत असलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक कायम आहे. अमेरिकेत 5201 अतिश्रीमंत आहेत. त्यानंतर चीनचा क्रमांक येतो. चीनमध्ये 1037 अतिश्रीमंत आहेत. त्यानंतर ब्रिटनचा क्रमांक लागतो. ब्रिटनमध्ये 1019 अतिश्रीमंत आहेत. आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात 928 अतिश्रीमंत आहेत. भारतानंतर जर्मनीचा क्रमांक लागतो. जर्मनीत 679 अतिश्रीमंत आहेत. भारतात अतिश्रीमंतांची संख्या वाढत असली तरी आर्थिक विरोधाभास हेही भारताचं एक चित्र आहे.
अतिश्रीमंतांची संख्या वाढत असतानाच भारताला आपल्या देशांमधील गरिबांचाही विचार करावा लागणार आहे. अतिश्रीमंत असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला असतानाच भारतात दरिद्र रेषेखाली राहणाऱ्यांची संख्या 27 कोटींवर पोहोचलीये याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्थिक उदारीकरणानंतर भारतानं झपाट्यानं आर्थिक प्रगती केली, पण या प्रगतीचा नेमका फायदा कुणाला झाला हेही तपासून पाहण्याची गरज आहे. त्यामुळे भारतातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली याची नोंद घेत असतानाच दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या कमी करण्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.